नमस्कार, मी श्यामल भंडारे, न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही पाहताय सुपरफास्ट 100. महायुतीतील तिढा सुटला असून एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सामील होणार असून उद्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीसांनी वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदेंची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा झाली. या भेटीत गृहमंत्री पदाबाबत चर्चा झाल्याची दाट शक्यता वर्तवली जाते. शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका समोर आली आहे. या निमंत्रण पत्रिकेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्रिमंडळाचा शपथविधी असा उल्लेख करण्यात आलाय. दुपारी 3 वाजता निमंत्रण असलेल्यांना आझाद मैदानावर उपस्थित राहण्याच्या सूचना भाजपकडून करण्यात आल्या. देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर गाठी भेटींना वेग आलाय. भाजपचे नवनिर्वाचित आमदारही फडणवीसांच्या भेटीला येत आहेत. जिंतूरच्या आमदार मेघना बेर्डीकर आणि नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे. शिवसेनेचे आमदार दादा भुसे यांचाही मंत्रिमंडळात समावेश होणार असून त्यांना परिवहन मंत्रिमंडळ मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुतीमधील सगळ्याच प्रमुख नेत्यांनी राजभवनात राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतली. राज्यपालांची भेट घेत महायुतीने सत्ता स्थापनेचा दावा केला. नेत्यांनी राज्यपालांकडे आमदार समर्थनाचं पत्र सोपवलंय. महायुतीमधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद ही फक्त तांत्रिक बाब आहे. याआधी आणि यानंतरही महायुतीमधील सगळे निर्णय आम्ही एकत्रित घेणार आहोत असं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलंय. माझ्या समर्थनार्थ शिवसेना आणि राष्ट्रवादीने राज्यपालांना पत्र दिलं. यासाठी फडणवीसांनी विशेष करून एकनाथ शिंदेंचे आभार मानलेत. त्याचबरोबर अजित पवारांसह मित्रपक्षांचेही आभार मानलेत. मी एका वेगळ्या आणि माझ्या वैयक्तिक कामासाठी दिल्लीला गेलो होतो. अमित शहा किंवा कुणालाही भेटायला गेलो नव्हतो असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलंय. आम्ही तिघं अनुभवाचा फायदा महाराष्ट्राच्या विकासासाठी करणार. आम्हाला चांगलं बहुमत आहे, त्यामुळे आमच्यात काही नाराजी वगैरे काही नाही. आम्ही तिघं एकमेकांना रुसूख उगू देणार नाहीत असं म्हणत मिश्किल विधान अजित पवारांनी केलंय. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सरकार स्थापन होतंय याचा आनंद आहे. आमच्यात छोटं मोठं कुणीच नव्हतं, आम्ही टीम म्हणून काम केलं अशी प्रतिक्रिया देत एकनाथ शिंदेंनी फडणवीसांचं अभिनंदन केलंय. शिंदेंच्या मंत्रिमंडळातील सहभागावर प्रश्न विचारत शिंदेंचं माहीत नाही पण मी तर शपथ घेणार आहे, मी आता थांबणार नाही असं अजित पवार म्हणताच एकच हशा पिकला. तर दादांना संध्याकाळी आणि सकाळीही शपथ घेण्याचा अनुभव आहे असं मिश्किल उत्तर एकनाथ शिंदेंनी दिलं. भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची एकमताने निवड करण्यात आली आहे. सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटलांकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव हा सादर करण्यात आलाय. भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या नावावर भाजपच्या नेतेपदी शिक्कामोर्तब झाल्यानंतर विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतही देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव हा गटनेतेपदासाठी ठेवण्यात आला. या प्रस्तावाला सर्व आमदारांनी एकमताने अनुमोदन दिलंय. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. फडणवीस उद्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस शपथ घेणार आहेत. लातूरमध्ये भाजपच्या वतीने गांधी चौकात आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला. शपथविधी सोहळा पाहण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक असून लातूरमधील कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले. देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल वरणगावात शहरात भाजपतर्फे फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. माजी नगराध्यक्ष सुनील काळे, मनोहर सराफ यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. देवेंद्र फडणवीस यांची नेतेपदी निवड होताच वर्ध्यात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. भाजप महिला आघाडी आणि युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत सोशालिस्ट चौकात आनंदोत्सव साजरा केला. यावेळी फडणवीसांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. भाजपच्या वतीने वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष करण्यात आला.
कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू भरवत आनंद साजरा केला. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळणार असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आलाय. पिंपरी चिंचवडमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडत पेढे वाटून जल्लोष केला. देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड होताच कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीसाठी नागपुरातून लाडक्या बहिणींनी मुंबईसाठी त्या रवाना झाल्यात. फडणवीसांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातील महिला उद्या मुंबईतील शपथविधीला हजर राहणार आहेत. देवेंद्र फडणवीसांची भाजपच्या गटनेतेपदी निवड होताच मालेगाव आणि येवल्यात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी पंतप्रधान मोदी देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही करण्यात आली. भाजपने गटनेते पद म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर मावळ तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामदैवत असलेल्या कोटोबा मंदिरासमोर फटाके वाजवत एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केलाय. विधिमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसांची एकमताने निवड झाल्यानंतर पनवेलमधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय. एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केलाय. यावेळी आमदार प्रशांत ठाकूरांनीही मंत्रिपदाची संधी मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर नालासोपऱ्यात मोठा जल्लोष करण्यात आला. राजन नाईकांच्या कार्यालयाबाहेर फडणवीसांच्या प्रतिमेला पेढे भरवून आनंद साजरा करण्यात आला. तर राजन नाईकांनी रेल्वे प्रवास करत प्रवाशांसोबत चर्चाही केली. भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड झाल्यानंतर बीडच्या आष्टीत फटाके फोडत जल्लोष करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी बाहुबली देवाभाऊ मुख्यमंत्री अशा घोषणाही दिल्या. राज्यातील जनतेने आम्हाला कौल दिल्याने आमची जबाबदारी वाढली अशी प्रतिक्रिया मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. तसंच एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील की नाही हा त्यांचा वैयक्तिक विषय असल्याचंही मोहोळ म्हणाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून पुढील 5 वर्ष महाराष्ट्राला स्थिर सरकार देतील. फडणवीस अनुभवी आहेत त्यामुळे महाराष्ट्राला सक्षम सरकार आणि कार्यक्षम प्रशासन मिळेल अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली. मलिदा खाण्यासाठी महायुतीतील संगीत खुर्ची सुरू आहे असा टोला नाना पटोले यांनी लगावलाय. हे लोकशाही मार्गाने तयार होणारं सरकार नाही, जनतेने निवडून दिलेलं नाही तर स्वतः निवडून आलेलं सरकार आहे अशा शब्दात पटोले यांनी महायुतीला डिवचलंय. 10 ते 12 दिवसांनी महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळतोय हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे अशी टीका विनायक राऊतांनी केली आहे. एवढं मोठं बहुमत असतानाही इतके दिवस का लागले या महायुतीने हे स्पष्ट करायला हवं अशीही मागणी त्यांनी केली आहे. सत्ता आली म्हणून मस्तीत यायचं नाही, मराठ्यांशी बेईमानी करायची नाही, नादाला लागायचं नाही असा थेट इशाराच मनोज जरांगे पाटलांनी दिलाय. सत्ता स्थापन झाल्यानंतर सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करण्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे शपथ घेतील की नाही माहीत नाही, मात्र आता त्यांना भाजपच काम आहे हे कळालं असेल अशा शब्दात अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय. तसं जय पराजय होतच असतो, जनता पुन्हा आम्हाला साथ देईल असं दानवे म्हणाले. आमदार दीपक केसरकर यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. ग्रामदैवत कोटेश्वराचं दर्शन घेत केसरकरांनी मंत्रिपदासाठी गाऱ्हाणं घातलं. त्यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळावं या मागणीसाठी जालन्यातील हसनाबाद येथे चक्क पोलीस कर्मचाऱ्याने टॉवरवर चढून आंदोलन केलंय. महाराजांचा मावळा म्हणून मी मागणी करत असल्याची प्रतिक्रिया सदाशिव ढाकणे या पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. जालन्यातील पोलीस कर्मचाऱ्याकडून आत्मदहनाचा इशाराही देण्यात आलाय. दरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांनी फोनवरून संबंधित तरुणाची समजूत काढल्यानंतर हे आंदोलन त्याने मागे घेतलंय. मरकडवाडीमधील बॅलेट पेपरवरील मतदान प्रकरणी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी जानकरांसह शेकडो ग्रामस्थांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय. ईव्हीएम विरोधात ठाण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.
तर मोहिमेत जितेंद्र आव्हाडांनीही सहभाग नोंदवला. यावेळी राष्ट्रपतींना 10,000 पत्र पाठवणार असल्याची माहिती आव्हाडांनी दिली आहे. आताच्या घडीची एक मोठी बातमी सध्या समोर येते. अभिनेता सलमान खान शूटिंग साईटवर एक जण घुसला, त्या साईटवर एक जण घुसला, संशय आल्यामुळे विचारपूस केली असता बिश्नोईला बोलवू का असं म्हणण्यात आलंय. संशयिताला शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात नेलं गेलंय अशी मुंबई पोलिसांची माहिती सध्या मिळतीये. अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्रीती सोमपुरा आपल्या सोबत जोडल्या गेल्यात. काय अधिकची माहिती द्याल? आज दुपारी सलमान खानची एक शूटिंग जी आहे मुंबईच्या दादर विस्तारमध्ये सुरू होते, तेव्हा काही एका सस्पेक्टेड जे माणूस आहे तो तिकडे आला आणि तो क्रू जे मेंबर होता त्याच्या आतमध्ये गेला. तेव्हा काही लोकांना वाटलं की हा जे माणूस जे आहे शूटिंग मध्ये काम करणारा नाही आहे. जेव्हा त्या लोकांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा या माणसांनी असं सांगितलं की बोलू क्या, जेव्हा असं सांगितलं तेव्हा त्या शूटिंग मध्ये जे लोक होते त्यांनी मुंबई पोलिसाला इन्फॉर्म केलं आणि नंतर जे आहे मुंबई पोलीस तिकडे आली आणि आता हा माणूस जे आहे त्यांची चौकशी जी आहे मुंबईच्या शिवाजी पार्क पोलीस स्टेशन मध्ये सुरू आहे. आणि अगोदरच आपण पाहिलं होतं की लॉरेन बिश्नोई गँग मधून सलमान खानला धमकी आलेली होती आणि नंतर त्याला व्हाईट प्लस सिक्युरिटी जी आहे ती अपग्रेड केलेली आहे आणि आज संध्याकाळच्या हा ही घटना घडलेली आहे. मुंबईच्या दादर विस्तारमध्ये जेव्हा सलमान खानच्या शूटिंग सुरू होतं तेव्हा हा प्रकरण घडलेला आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.